नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोलीज फॅशन वर्क। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5 मिनिटात बनणारा असा रिस्ट पाऊच आपण इथे कटिंग आणि स्टिचिंग सकट बघणार आहोत, जो मी येत्या हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी एक संकल्पना मांडली होती आणि ज्याच्याबद्दल एका अकाउंटवरून म्हणजे मंदार पाटील या अकाउंटवरून रिस्ट पाऊच व इतर जे तुम्ही कपड्यापासून बनवलेले प्रॉडक्ट आहेत ते शिकवा किंवा त्याचे व्हिडिओ बनवा अशी रिक्वेस्ट आली होती। तर त्यांच्यासोबतच सगळ्यांनासुद्धा या गोष्टीचा लाभ मिळावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात। तर यासाठी मी इथे एक कापड घेतलेलं आहे जे ट्रान्सपरंट आहे, जे ब्रासो टाईप आहे, अशा कापडाचा मी इथे एक तुकडा घेतलेला आहे। तर याचा आपण पहिला मेजरमेंट बघूयात हे किती आहे। तर ज्याची रुंदी आहे 13, आपण हे काट धरायचे नाही आहेत, काट आपल्याला कट करायचे आहेत, आणि ज्याची लांबी आहे जवळपास 8.5-9.5। तर इतक्याशा तुकड्यापासून मी हा बनवून दाखवणार आहे। तुम्ही डायरेक्ट वेगळं कापड आणून जरी केलं तरी चालेल, मेजरमेंटसुद्धा चेंज केले तरी चालतील। तर आता बघा, आपल्याला कमीत कमी 3.5 इंचाचा हा पाऊच बनवायचा आहे। तर 3.5 मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल, ते म्हणजे 4.5, कारण आपण इथे कटिंग करणार आहोत, कटिंगमध्ये आपण मार्जिन ठेवतो। तर यासाठी आपल्याला 4.5 इंचावर एक पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे। यात आपले 2 भाग निघतात, एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग। तर जो पुढचा भाग आहे तो आपला 3.5 इंचाचा असणार आहे आणि मागचा भाग त्याच्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजेच 6 इंचाचा असणार आहे। यासाठी बघा, इथं जे आपण मेजरमेंट घ्यायचं आहे मागच्या भागासाठी ते आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 जे होतं त्याच्यापेक्षा आपल्याला एक्स्ट्रा, म्हणजे एक जो भाग आहे तो 4.5 चा आणि एक भाग जो आहे तो 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन 6 इंचाचा असं आपल्याला हे 2 भाग इथे कट करून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिलं हे काट आपण कट करून घेतले, त्यानंतर पुढचा भाग आणि त्यानंतर मागचा भाग। आता याच मापाचं आपल्याला अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे। अस्तर मी इथे ट्रान्सपरंट असल्यामुळे डार्क कलरचं अस्तर वापरणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला स्टिचिंग कळावं यासाठी मी वेगवेगळे दोरेसुद्धा यूज करणार आहे। तर इथे बघा, मी डार्क कलरचं घेतलेलं आहे, ॲज युअर चॉईस, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता। आता सगळ्यात पहिला आपल्याला हा जो छोटावाला भाग आहे जो आपण 4.5 इंचाचा काढलेला आहोत तो आपल्याला 3 बाजूंनी स्टिच करून एका बाजूने पलटून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचा आहे। इथे मी पलटून त्याच्यावर स्टिच करून घेतलेला आहे। तर पलटल्यानंतर हा असा दिसेल। इथे बघा, मी 2 कलरचे दोरे यूज केलेले आहेत, पण तुम्ही असं करू नका कारण मी हे तुम्हाला दाखवायला केलेलं आहे। आता यानंतर आपल्याला जो मोठा भाग आहे तो 3 बाजूंनी आपल्याला स्टिच करायचा आहे। पण यात काय करायचं, जो एक मोठा भाग आहे जसं मी इथे दाखवला तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे, कारण आपल्याला तिथं अजून कटिंग करायचं आहे। तर आता सगळ्यात प्रथम आपण याला हाफमध्ये डिवाइड करून घेणार आहोत या पद्धतीने, आणि यावर आपण जो छोटा भाग आपण स्टिच केलेला आहे तो आपण हाफमध्ये फोल्ड करून कोणत्याही एका साईडला ठेवा, शक्यतो बंद असलेल्या साईडला ठेवा। आणि आता यावर बघा, हाफ याचा जे काय तुमचं मेजरमेंट येईल त्याच्या हाफ आपल्याला मार्किंग करायचं आहे। आता माझं 4 आलं तर 2 माझं मार्किंग येतं। आता इथून आपल्याला इथं स्टिच करायचं आहे आणि या भागाला तुम्हाला जो आवडतो तो आकार तुम्ही देऊ शकता, चौकोन, गोल, पान, आणि त्याच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला हे कट करायचं आहे। आता हे आपल्याला डार्क करून घेऊन दुसऱ्या बाजूला ह्याचं एक झेरॉक्स टाईप किंवा आपल्याला हे तिथं छापून घ्यायचं आहे या पद्धतीने, कारण आपलं स्टिचिंग चुकू नये, शिलाई मार्जिन चुकू नये। तर फक्त 1/2 इंच मी इथे सोडलेलं आहे आणि आता इथे स्टिच करून आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता इथे मी उलटवून त्याच्यावर सुद्धा टिप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो आपला छोटावाला भाग आहे तो यावर ठेवून पहिल्यांदा आपल्याला खालच्या बाजूने पॅक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या उर्वरित 2 बाजू, जेणेकरून हा पाऊच असा दिसेल। आता सगळ्यात प्रथम खालच्या बाजूने स्टिच करून घेतल्यानंतर उर्वरित ज्या बाजूच्या 2 बाजू आहेत तिथेसुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे बाहेरच्या बाजूने, हे आपल्याला उलटवून घ्यायचं नाही आहे। आणि आता हे आपल्याला असं पॅक करायचं आहे। तर पॅक करायच्या अगोदर आपल्याला इथे 2 खुणा करून घ्याव्या लागतील, जेणेकरून आपल्या इथे एक पॉकेट होईल।
तर जिथे आपला हा आकार चालू होतो त्या तिथे आपल्याला या खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या एक पाव इंच आतमध्ये तुम्ही थोडंसं शिलाई मार्जिन घेऊन तिरक्यामध्ये हे स्टिच मारून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही यात जे काही तुमच्या नोटा ठेवाल किंवा जी काही तुमची की ठेवाल ती बाहेर येणार नाही। तर या पद्धतीने इथे स्टिच करून मी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा जो आपला रिस्ट पाउच आहे तो पूर्णपणे लॉक झालेला आहे या पद्धतीने। हा आपण आता यूज करू शकतो, पण याला आता आपल्याला क्लोजिंग द्यायचं आहे। तर क्लोजिंग देण्यासाठी आपण इथे जे आपल्या प्रेस बटन असतात, जे 10 रुपयाला आपल्याला पाकिट मिळतं, ते आपण इथे यूज करणार आहोत आणि सोबतच एक डेकोरेटिव्ह बटन इथे लावणार आहोत। तर मी इथे हे बटन्स लावून घेतलेले आहेत या पद्धतीने, तुम्ही इथे बघू शकता। 2 बटन्स माझे पुढच्या बाजूला आलेत, तर उर्वरित 2 बटन्स माझे जे आहेत ते मागच्या बाजूला आलेले आहेत। का? तर ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनगटाभोवती हे बांधाल त्यावेळी हे असं प्रेसमध्ये जाईल। जर तुम्ही एकाच साईडला लावलात तर ते लॉक होणार नाही, तर यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला हे लावावं लागतात। आणि त्याचसोबत इथेसुद्धा मी प्रेस बटन लावून इथे लॉक करून घेतलेलं आहे आणि यात आपण आता पैसे ठेवू शकतो। तर मंडळी, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। असेच नवीन नवीन व्हिडिओज माझ्या या चॅनलवर येत राहतील, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल आणि त्याचसोबत बेल बटनसुद्धा दाबावं लागेल। तर आजचा हा युनिक वाण किंवा आजची ही युनिक आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि एकदा तरी ट्राय करूनच बघा। आणि हो, अजूनही जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल वाणांचा, येत्या हळदी कुंकवासाठीचं आपण कोणतं वाण यूज करू शकतो, तर तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओनंतर नक्कीच बघून घ्या आणि त्यातलं तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा मला नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू।